नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती आरोग्य विभाग भरती व तलाटी भरती व इतर सरळ सेवा भरती या परीक्षांच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला एक लाईक नक्की करायचा आहे तर आपण या व्हिडिओची पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू पहिला प्रश्न असा आहे आणिबाणी ही संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून आपल्या राज्यघटनेत घेतली आहे आणि बाय ही संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून आपल्या राज्यघटनेत घेतली आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन जर्मनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन मूलभूत हक्काचे संरक्षक असे कोणाला म्हणतात मूलभूत हक्काचे संरक्षक असे कोणाला म्हणतात तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय यास म्हणतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतामधील पहिले कॅशलेस विश्वविद्यालय कोणते आहे भारतामधील पहिले कॅशलेस विश्वविद्यालय कोणते आहे तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक इग्नो विद्यापीठ हे पहिले कॅशलेस विश्वविद्यालय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार नायसिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो नायसिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पेलाग्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच विश्वचषक मल्लखांब स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या देशात होणार आहे दोन हजार बावीसमध्ये विश्वचषक मल्लखांब स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका येथे होणार आहेत पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सहावा द मोह मेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली द मोह मेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अब्दुल लतीफ यांनी केली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतामधील पहिले समुद्री संग्रहालय कोणत्या राज्यात निर्माण होणार आहे भारतामधील पहिले समुद्री संग्रहालय कोणत्या राज्यात निर्माण होणार आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार गुजरात येथे निर्माण होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे स्थित आहे राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे स्थित आहे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन सोलापूर येथे स्थित आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक नववा कोरोना लसीकरणात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो कोरोना लसीकरणात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पहिला क्रमांक लागतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा तोकते चक्री चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले होते तोकते चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले होते त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अरबी समुद्रामध्ये आले होते पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक अकरावा भारतामध्ये सर्वात अगोदर ट्रेझरी बिलची सुरुवात केव्हा झाली भारतामध्ये सर्वात अगोदर ट्रेझरी बिलची सुरुवात केव्हा झाली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सतरा रोजी झाली पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक बारावा ब्लॅक फंगस म्हणजेच मेऊकर मायकोसिस या आजारावर भारतामधील प्रभावी औषध कोणते ब्लॅक फंगस म्हणजेच मेवकर मायकोसिस या आजारावर भारतामधील प्रभावी औषध कोणते त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारतामध्ये सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते भारतामध्ये सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चौदावा तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदी या नावाने ओळखली जाते तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदी टिंबटिंब या नावाने ओळखली जाते त्याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सांगपो नदी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा राजपूत या नौकेने आपल्या देशाची किती वर्षे सेवा केली आहे राजपूत या नौकेने आपल्या देशाची किती वर्षे सेवा केली आहे त्याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन चाळीस वर्ष सेवा केली आहे पुढचा प्रश्न महेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात येते महेसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर याच उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण येते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र राज्याची घनता किती महाराष्ट्र राज्याची घनता किती तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तीनशे सत्तर प्रति चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अठरावा हिंदू मुस्लिम ऐक्य करार कोणत्या अधिवेशनात घडून आले हिंदू मुस्लिम ऐक्य करार कोणत्या अधिवेशनात घडून आले तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन लखनऊ या अधिवेशनामध्ये घडून आले पुढचा प्रश्न पाहू सरन्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात सरन्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतात तरचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती देतात पुढचा प्रश्न भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणास म्हटले जाते भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणास म्हटले जाते त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन स्वामी विवेकानंद यांना म्हटले जाते पुढचा प्रश्न बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी या नदीवर आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड धरण कोणत्या नदीवर वसलेली आहे भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड धरण कोणत्या नदीवर वसलेले आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन महानदी या नदीवर वसलेले आहे पुढचा प्रश्न पाहू मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पालघाट ही खिंड आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाले पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पंचवीसावा अंमलबजावणी संचालनालयाचे मुख्यालय कुठे आहे अंमलबजावणी संचालनालयाचे मुख्यालय कोठे आहे तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली येथे स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे या चार पर्याय तुम्हाला खाली दिलेले आहेत पर्याय असे आहेत डी बसू सिंतरा सीताराम कुंटे अजय धोबाल विजय नारायण या चार पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय कमेंटमध्ये सांगायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद